आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या डोक्यातील हा कन्सेप्ट क्लिअर करतो की कोणत्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस होऊ शकते आणि कोणत्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बघा, आत्ताच म्हणजे तुम्हाला कारणे दाखवा नोटीस आली असेल. ज्या विद्यार्थ्यांना वॉर्निंग क्रमांक 3 आलेली होती, म्हणजेच रिपीटेड वॉर्निंग आलेली होती, अशा विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस आलेली आहे. म्हणजेच काय, तर फॉर्मॅट बी हा कॉलेजकडून तुम्हाला व्हॉट्सअपवरती आला असेल किंवा पोस्टानं आला असेल, तुम्हाला कॉल करून तो सांगितला असेल की हा फॉर्मॅट तुम्हाला आलेला आहे किंवा कारणे द्या नोटीस आलेली आहे. तर ही नोटीस ज्या विद्यार्थ्यांना आली असेल अशा विद्यार्थ्यांनी बघा, त्या ठिकाणी तुमचं सेंटरचं नाव आणि सेंटर नंबर वगैरे दिलेला आहे, तर त्या चौकशी सेंटरवरती किंवा चौकशी केंद्रावरती तुम्हाला 23 ऑगस्टला सकाळी 11 वाजता प्रेझेंट राहायचं आहे. बघा, सॅम्पलसाठी मी तुमच्या स्क्रीनवरती दाखवत आहे. अशा प्रकारची नोटीस ज्या विद्यार्थ्यांना आली असेल अशा विद्यार्थ्यांनी 23 तारखेला सकाळी 11 वाजता त्या रिस्पेक्टेड किंवा रिस्पेक्टिव्ह सेंटरवरती किंवा इन्क्वायरी सेंटरवरती जायचं आहे. आता बघा, या विद्यार्थ्यावरती कॉपी केस होणार आहे का सर्वच विद्यार्थ्यावरती? तर असं काही नाही आहे, हे फक्त तुमची इन्क्वायरी आहे. बघा, तुम्हाला तिथे विचारलं म्हणजे बोलावलं जाईल, त्या ठिकाणी तुमची इन्क्वायरी होईल की असं कशामुळे झालं होतं, तुम्हाला 3 नंबरची वॉर्निंग कशामुळे आलेली होती किंवा तुमचा चेहरा जो आहे तो व्हॅरी कशामुळे होता. तर त्यावेळेस तुम्हाला जेन्युइन रिझन सांगायचं आहे, काय प्रॉब्लेम होता, म्हणजे खरं जे रिझन असेल तेच सांगायचं आहे. जर तुम्ही दोषी आढळले त्या इन्क्वायरीमध्ये तरच तुमच्यावरती कॉपी केस होणार आहे, अदरवाईज तुमच्यावरती कॉपी केस होणार नाही आहे, लक्षात घ्या. आणि जे इतर विद्यार्थी आहेत ज्यांना अशा प्रकारचं कोणतंही कारणे द्या नोटीस आलेली नाही, म्हणजेच फॉर्मॅट बी ची नोटीस आलेली नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ते विद्यार्थी सेफ आहेत. ओके, आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल. जर या व्यतिरिक्त आणखी काही तुमचे जर डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, त्याचं मी ॲन्सर द्यायचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू.